नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो करंट अफेअर्स जानेवारीपासून ते आजपर्यंत जे काही आपण नवीन सिरीज सुरू केलेली आहे त्याचा हा भाग चार आहे मित्रांनो या अगोदर आपण भाग तीन अपलोड केलेला आहे अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसेल तर बघून घ्यावे जेणेकरून ज्या म त्यामध्ये जो काही मी प्रश्नसंग्रह घेतलेला आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त असा आहे मित्रांनो कुठल्याच प्रकारे तुमचं नुकसान न होऊ देण्यासाठी ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहे तसे मित्रांनो कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करूया तर आजचा पहिला प्रश्न आहे एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद पाच हजार धावा करणारा खेळाडू कोण आहे तर त्याचे उत्तर आहे बाबर आझम तसेच एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण आहे तर त्याचे उत्तर आहे शुभमन गिल तसेच यानंतरचा प्रश्न आहे की एकूण ती पी एम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क उभारले जाणार आहे तर त्याचे उत्तर आहे सात मित्रांनो व्हिडिओची थोडीशी स्पीड हे जास्त असणार आहे कारण की कुठंतरी परीक्षा ही जवळ आलेली मि, आहे मी आणि मित्रांनो जे काही सहा दिवस मागचे होते या सहा दिवसामध्ये मी आजारी होतो त्यामुळे जे काही व्हिडिओ आहे हे अपलोड होऊ शकले नाही म्हणून कुठंतरी थोडी व्हिडिओची स्पीड असणार आहे मित्रांनो ॲडजस्ट करून घ्या आणि सर मित्रांनो जर तुम्हाला जर मनापासून व्हिडिओ जर आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तसेच यानंतरचा प्रश्न आहे की ए टी पी चॅलेंजर जिंकणारा देशातील पहिला खेळाडू कोण आहे तर त्याचं उत्तर आहे सुमित नागल तसेच ए टी पी टूरचे विजेतेपद जिंकणारा पहिला चिनी माणूस कोण आहे तर त्याचे उत्तर आहे इबिंग उ तसेच ए टी पी टूरचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे तर त्याचे उत्तर आहे प्रजनेश गुणेश्वरन यानंतरचा प्रश्न एफ्सन इंडियाचे नवीन ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचे उत्तर आहे रश्मिका मंदाना तसेच एप्रिल दोन हजार तेवीस आय सी सी वुमन्स प्लेअर ऑफ द मंथ कोण बनलेले आहेत तर त्याचे उत्तर आहे न नरुमोल चायवाई तसेच एप्रिल दोन हजार तेवीस आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ कोण बनलेले आहेत तर त्याचे उत्तर आहे बखर जमान अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तसेच एप्रिलमध्ये जी एस टी महसूल किती लाख कोटींवर होता तर एक पॉईंट सत्त्याऐंशी लाख कोटी तसेच एरो इंडिया दोन हजार तेवीसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर त्याचे उत्तर आहे कर्नाटक तसेच एलिव्हेट एक्सपोची सव्वीसवी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली तर त्याचे उत्तर आहे दुबई तसेच यानंतरचा प्रश्न आहे एलोरा अजिंठा इंटरनॅशनल फेस्टिवल दोन हजार तेवीस कोठे कोणत्या ठिकाणी आयोजित केले गेली तर त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र तसेच एस जयशंकर यांनी भुजी पुलाचे उद्घाटन कोणत्या देशात केले तर त्याचे उत्तर आहे मोझाम्पिक तसेच यानंतरचा प्रश्न आहे की ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत संरक्षण सचिव म्हणून कोणाला मुदतवाढ करण्यात आली तर त्याचे उत्तर आहे अरमाने गिरीधर तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून मलेरिया लसीला मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता तर त्याचे उत्तर आहे घाना यानंतरचा प्रश्न ऑनलाईन गेमिंगमधील भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कोणते राज्य आहे तर ते आहे मेघालय तसेच ऑनलाईन मतदानाद्वारे सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार कोणी जिंकला आहे तर त्याचे उत्तर आहे गुजरात मित्रांनो ऑनलाईन मतदानाद्वारे सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार हा गुजरात या राज्यांनी जिंकलेला आहे लक्षात असू द्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तसेच ऑपरेशन दोस्त हे कोणत्या देशाशी निगडित आहेत तर त्याचे उत्तर आहे तुर्की आणि सिरिया या दोन देशाशी संबंधित आहे तसेच ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया कोणाला जाहीर झाला तर त्याचे उत्तर आहे रतन टाटा यांना तसेच ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियामध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रतन टाटा आताच आपण बघितलेलं आहे तसेच ऑस्कर पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा जो काही पुरस्कार आहे हा कोणत्या गाण्याला देण्यात आलेला आहे तर त्याचे उत्तर आहे नाटू नाटू या गाण्याला मित्रांनो आर, आर 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 या मूवीमधील हे जे काही गाणं आहे याला मिळालेलं आहे हा पुरस्कार अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तसेच ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकल विजेतेपद दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आलेले आहे तर त्याचे उत्तर आहे नोहाक जोकोविच तसेच ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीस कोणत्या खेळाडूंनी जिंकलेली तर त्याचे उत्तर आहे मॅक्स वर्स्टॅपन तसेच ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया कोणाला देण्यात आला आताच बघितलं होतं पण रतन टाटा यांना देण्यात आलेला होता तसेच यानंतरचा प्रश्न आहे की औरंगाबाद शहर आणि उस्मानाबाद शहर आ, हे यांची जे काही नावं आहेत हे कोणते चेंज केलेले आहे मित्रांनो औरंगाबाद या शहराचे जे काही नाव आहे हे छत्रपती संभाजीनगर हे करण्यात आलेले आहे तर जे काही उस्मानाबाद आहे या शहराचे नाव धाराशिव हे करण्यात आलेले आहे लक्षात असू द्या अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे औरंगाबाद जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद म्हटले तर धाराशिव तसेच कतार देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचे उत्तर आहे शेख थानी यांची तसेच कर्नाटक राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोण झाले आहेत तर त्याचे उत्तर आहे डी के शिवकुमार मित्रांनो डी के शिवकुमार हे कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत लक्षात असू दे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे तसेच कर्नाटक राज्याचे नवे मुख्यमंत्री हे सिद्धारमय्या हे आहेत तसेच कलक्कड म्हणजेच मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर त्याचे उत्तर आहे तमिळनाडू तसेच यानंतरचा प्रश्न आहे की कलम तीनशे पंचावन्न कोणत्या राज्यात वापरण्यात आले आहे तर त्याचे उत्तर आहे मणिपूर तसेच कामकाजाची ई प्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय कोणते आहे तर त्याचे उत्तर आहे उस्मानाबाद मित्रांनो उस्मानाबाद हे जे काही न्यायालय आहे हे कामकाजाची ई प्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय आहे तसेच काही पर्यटन ठिकाणी महिला बाईक टॅक्सी सेवेचा परिचयाला मान्यता देण्यात आली महाराष्ट्रामध्ये दे। तसेच किती टक्के लोकसंख्येजवळ सुरक्षित पिण्याचे पान नाही तर त्याचे उत्तर आहे सव्वीस टक्के अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तसेच किती महिला अधिकाऱ्यांना रेजिमेंट ऑफ आर्टिलरीमध्ये नियुक्त करण्यात आले तर त्याचे उत्तर आहे पाच किती महिला पंचांनी रणजीमध्ये र, पदार्पण केले तर त्याचे उत्तर आहे तीन कोणी कोणी तर मित्रांनो पहिलं आहे नाव रुंदा राठी दुसरं जननी नारा नारायणन आणि गायत्री वेणुगोपाल तसेच किती राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल बदलण्यात आलेले आहे तर त्याचे उत्तर आहे बारा तसेच केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर एक मित्रांनो याची जी काही लिस्ट आहे यासाठी आपण नवीन व्हिडिओ लेक्चर चेंज बनवणार आहे तसेच किती रेल्वे स्थानके म्हणजेच आदर्श स्टेशन योजना अंतर्गत अपग्रेड केली जाणार आहे तर त्याचे उत्तर आहे बाराशे त्रेपन्न तसेच कुवैतचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड नियुक्ती करण्यात आली तर त्याचे उत्तर आहे शेख अहमद नवाब अल सबाह तसेच कॅनरा बँकचे नवीन एम डी आणि सीईओ कोण आहेत तर ते आहेत के सत्यनारायण राजू तसेच केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली तर त्याचे उत्तर आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची तसेच यानंतरचा प्रश्न आहे केरळ साहित्य महोत्सवाची कोणती आवृत्तीची सांगता झाली तर त्याची उत्तर आहे सहावी तसेच केरळच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा कोणी दाखवला तर त्याचे उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला ट्रेनला हिरवा झेंडा हा दाखवला आहे तसे मित्रांनो तुमच्यासाठी भन्नाट स्वरूपाची आपण ऑफर घेऊन आलेलो आहे मित्रांनो स्क्रीनवरील जेवढ्या काही नोट्स दिसत आहे सर्वच्या सर्व तुम्हाला शंभर रुपयामध्ये आपण प्रोव्हाइड करून देणार आहेत मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ट्रिपल सेवन डबल झिरो सिक्स टू फोर फाय थ्री या क्रमांकावरती फोनपे गुगल पे किंवा ॲमेझॉन पेचा वापर करून पेमेंटचा जो काही स्क्रीनशॉट आहे व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे जेणेकरून दहा मिनिटाच्या जे काही नोट्स आहेत ते तुम्हाला मिळून जातील तसेच यानंतरचा प्रश्न आहे केवळ तेरा चेंडूत पन्नास धावा करत इतिहास कोणी रचला तर त्याचे उत्तर आहे यशस्वी जयस्वाल यांनी तसेच कोटिंग इंडिया इंग्लंड मुघल इंडिया अँड द ओरिजिन ऑफ एम्पायर हे जे काही पुस्तक आहे कोणी लिहिले तर त्याचे उत्तर आहे दास तसेच कोण एक विद्यार्थी एक वृक्ष मोहीम दोन हजार तेवीस लाँच करणार तर त्याचे उत्तर आहे ए आय सी टी ई तसेच कोणतं राज्य पानवठ्याच्या पहिल्या गणनेत अव्वल आलेले आहे तर त्याचे उत्तर आहे पश्चिम बंगाल तसेच कोणता चित्रपट ऑस्कर दोन हजार तेवीससाठी साठी निवडला गेला तर त्याचे उत्तर आहे द काश्मीर फाईल्स मित्रांनो द काश्मीर फाईल्स हा जो काही चित्रपट आहे ऑक्सर दोन हजार तेवीससाठी साठी निवडला गेलेला चित्रपट आहे तसेच कोणता दिवस अफगाण मुली आणि महिलांना समर्पित आहे तर तो आहे चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस तसेच कोणता देश एफ आय ट्वेंटी थ्रीमध्ये मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार ठरलेला आहे तर तो आहे अमेरिका तसेच कोणता देश आंतरराष्ट्रीय जैव इंधन आघाडीचे नेतृत्व करतो तर त्याचे उत्तर आहे भारत तसेच यानंतरचा प्रश्न आहे कोणता देश आपली पहिली महिला अंतराळवीर अंतराळवीर अवकाशात पाठवणार तर त्याचे उत्तर आहे सौदी अरेबिया तसेच कोणता देश इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा पूर्ण सदस्य झाला तर त्याचे उत्तर आहे ब्राझील अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो तसेच कोणता देश ब्रिक्स बँकेत नवीन सदस्य म्हणून सामील झाला तर त्याचे उत्तर आहे इजिप्त तसेच कोणता देश समुद्राखाली टू साठवणारा पहिला देश आहे तर त्याचे उत्तर आहे डेन्मार्क यानंतरचा प्रश्न कोणता देश हा जगातील सर्वात मोठा शास्त्र शस्त्रास्त्र आयातक देश आहे तर तो आहे आपला लाडका भारत मित्रांनो भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातक देश आहे तसेच कोणता पक्ष जगातील पहिला पूर्णपणे डिजिटल पक्ष बनला तर त्याचे उत्तर आहे बी जे पी भारतीय जनता पार्टी तसेच कोणता रोग साथीचा रोग जागतिक आणीबाणीच्या स्थितीतून काढून टाकला गेला तर त्याचे उत्तर आहे कोविड नाईन्टीन आणि मंकीपॉक्स मित्रांनो हे जे काही दोन रोग आहेत हे जागतिक आणीबाणीच्या स्थितीतून काढून टाकण्यात आलेले आहेत तसेच यानंतरचा प्रश्न आहे कोणती कंपनी आपल्या एन जी गाड्यांसाठी शेणाचा वापर करणार तर त्याचे उत्तर आहे सुझुकी तसेच कोणते अभयारण्य हे चित्त्यांसाठी दुसरे नवीन घर असेल तर त्याचे उत्तर आहे गांधीसागर मित्रांनो गांधीसागर अभयारण्य हे चित्तांसाठी दुसरे नवीन घर असेल तसेच कोणते राज्य जी ट्वेंटी बिझनेस समिट दोन हजार तेवीसचे आयोजन करण्यासाठी तयार आहे तर त्याचे उत्तर आहे नागालँड तसेच कोणते राज्य पूर्णपणे ई शासित राज्य बनले आहे तर त्याचे उत्तर आहे केरळ यानंतरचा प्रश्न कोणते राज्य सरकार देशातील पहिले मरिना किंवा बोट बेसिन बांधणार आहे तर त्याचे उत्तर आहे कर्नाटक तसेच यानंतरचा प्रश्न आहे कोणते राज्य सरकार रामनगरामध्ये रा राम मंदिर बांधणार आहे तर त्याचे उत्तर आहे कर्नाटक तसेच कोणते राज्य सरकार लाडली बहना योजना सुरू करणार आहे तर त्याचे उत्तर आहे मध्य प्रदेश यानंतरचा प्रश्न कोणते राज्य हे देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनले तर त्याचे उत्तर आहे केरळ तसेच कोणते विमान कोब्रा वारियर सर्वात गेले तर त्याचे उत्तर आहे मिराज दोन हजार फायटर जेट लक्षात असू द्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तसेच कोणत्या कंपनीने ई ट्वेंटी मिश्रित पेट्रोल सादर केले तर त्याचे उत्तर आहे जीओ बी पी तसेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात दोन हजार तेवीसची प्रथम राष्ट्रीय लोक अदालत जम्मू अँड काश्मीर लक्षात असू द्या तसेच कोणत्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबान चिन्ह मिळालं तर त्याचे उत्तर आहे शिंदे गट तसेच कोणत्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज्य करंडक जिंकले तर त्याचे उत्तर आहे कोल्लम कोल्लम मित्रांनो कोल्लम हा जो काही जिल्हा आहे हा कोणत्या राज्यामधील येतो याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तसेच कोणत्या ठिकाणाचे नाव बदलून अहिल्या देवीनगर करण्यात येणार आहे तर त्याचे उत्तर आहे अहमदनगर तसेच कोणत्या ठिकाणी अधिक गायींचा मृत्यू झालेला आहे तर त्याचं उत्तर आहे अमेरिका कोणत्या ठिकाणी सहावी हिंदी महासागर परिषद दोन हजार तेवीस सुरू झाली तर त्याचे उत्तर आहे बांगलादेश यानंतरचा प्रश्न कोणत्या ठिकाणी सी दोनशे पंच्याण्णव एमही विमान निर्मिती प्रकल्प सुरू झाला तर त्याचं उत्तर आहे गुजरात तसेच कोणत्या ठिकाणी यू ए ची इमार ही मेगामॉल प्रकल्प सुरू करणारी पहिली परदेशी कंपनी ठरली तर त्याचे उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर कोणत्या ठिकाणी भारतीय सैन्याचा एफ इंडेक्स सराव होणार आहे तर त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र तसेच यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या ठिकाणी लिथियमचे साठे सापडले आहे तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी सापडले आहे तसेच कोणत्या देशांमध्ये डस्टलिक दोन हजार तेवीस व्यायाम हा झाला आहे तर मित्रांनो उझबेकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये डस्ट डस्ट लीग दोन हजार तेवीस हा ते जो काही सराव आहे हा झाला आहे तसेच कोणत्या देशाचा पहिला गुप्तचर उपग्रह पसरला आहे तर त्याचे उत्तर आहे उत्तर कोरिया तसेच कोणत्या देशाचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर त्याचे उत्तर आहे ब्राझील मित्रांनो ब्राझील देशाचे जे काही महान फुटबॉलपटू पेले आहेत यांचे निधन झालेले आहे तसेच कोणत्या देशाचे मा जी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले तर त्याचे उत्तर आहे पाकिस्तान तसेच कोणत्या देशात पंचवीस वर्षात प्रथमच महिलांसाठी लष्करी सेवा सुरू करण्यात आली तर त्याचे उत्तर आहे कोलंबिया तसेच यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशात कसरत सी ड्रॅगन तेवीसचे आयोजन केले जात आहे तर त्याचे उत्तर आहे अमेरिका यानंतरचा प्रश्न कोणत्या देशात पहिला पाणबुडी तळ सुरू केला आहे तर त्याचे उत्तर आहे बांगलादेश तसेच कोणत्या देशात मारबर्ग रोगाचा पहिला उद्रेक झालेला आहे तर त्याचे उत्तर आहे इक्वेटोरियल गिनी तसेच कोणत्या देशातील मशिदीवरती आत्मघाती बाम्बस्फोट झालेला आहे तर त्याचे उत्तर आहे पाकिस्तान मित्रांनो पाकिस्तान देशातील मशिदीवरती आत्मघाती बाम्बस्फेट बॉम्बस्फोट हा झालेला आहे लक्षात असू द्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तसेच कोणत्या देशाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार बावीस तेवीस जिंकली तर त्याचे उत्तर आहे आपला भारत देश तसेच कोणत्या देशाने विपर्जय चक्रीवादळ असे नाव दिले आहे तर त्याचे उत्तर आहे बांगलादेश मित्रांनो हा बऱ्याचदा रिपीट झालेला प्रश्न आहे यावर्षी की जे काही बिपरजॉय चक्रीवादळ आहे याला नाव कोणी दिलेले आहे तर त्याचे उत्तर आहे बांगलादेश तसेच कोणत्या देशाने एफ आय एस पुरुष हॉकी विश्वचषक जिंकला आहे तर त्याचे उत्तर आहे जर्मनी तसेच कोणत्या देशाने झायलेझिन औषधाला उदयनमुख धोका म्हणून घोषित केलेले आहे तर त्याचे उत्तर आहे यू एस ए म्हणजे अमेरिका तसेच कोणत्या देशाने इबोला रोगाचा उद्रेक संपल्याची घोषणा केली तर त्याचे उत्तर आहे युगांडा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तसेच मित्रांनो आ, युगांडाची राजधानी कोणती आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे मित्रांनो जो काही तुम्ही आपल्या व्हिडिओ लेक्चरला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच बोलतो धन्यवाद